नमस्कार मित्रांनो, मी आहे संदीप आघाव आणि आज थोडी मी तुम्हाला काट्याविषयी माहिती सांगणार आहे. तुम्ही बघू शकता हा पान वगैरे काटा आहे. तर आपला हा फार्म बघू शकता 5000 पक्षाचा फार्म आहे. तर जवळजवळ 500 पक्षी शिल्लक आहे आणि जे बाकीचा जो माल आहे तो आपण उचलून घेतलेला आहे. तर आपला आज 43वा दिवस आहे. तर 43व्या दिवशी जी लिफ्टिंग चालू आहे त्याचे सगळ्या कंडिक्शन कशा असतात मी तुम्हाला सांगत असतो, पण सांगत राहणार आहे पुढं पण. त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तर तुम्ही पाना बघू शकता हा पूर्ण बिंगतो आहे असा गोल. तर अशा पद्धतीने आपण पानं लावायचा असतो आणि हे मेन म्हणजे हे चारही दिजावे ते मध्ये सेंटरला आले पाहिजे. कारण काय असतंय की जेव्हा पक्षी याच्यामध्ये टाकला जातो तर एका साईडला होऊन तो कानुडा होऊन खाली टिकू नये किंवा त्यांनी वजन घटतेत किंवा कमी जादा होत असतं वजन. म्हणून तुम्ही चारही जे कॉर्नर आहे ते एक मध्ये सेंटरला आणून एवढा स्पेस देऊन असा दाव लावू शकता आणि काट्याला कनेक्ट करू शकता. तर हा काटा जो आहे तो ऑनलाईन काटा आहे. तर ऑनलाईन काट्याचं कसं असतंय की जे जेव्हा सुपरवायझर येतात तर ते आपल्याला काटा वगैरे लावून देतात पक्षी भरायचे, आम्हाला सांगतात कशा पद्धतीने भरायचे, काय करायचं, गडी वगैरे किती पाहिजे ह्या गोष्टी पण सांगतात. तर जितका काटा आहे, समजा 20 पक्षाचा काटा असेल तर 5-5, 4-4 पक्षी आपण त्याच्यामध्ये टाकतो असतो. 5-5 पक्षी जर समजा एका एका गजनाने टाकले तर जे चारही साईडने टाकले पाहिजे. कारण ह्या साईडला एक, ह्या साईडला एक, ह्या साईडला ह्या साईड, म्हणजे काय होतं की स्टेबल होतो काटा. स्टेबल झाला तर वजन एकदम परफेक्ट येतात, खाली वर इकडं तिकडं होत नाही आणि आपला काटा पण मापात येतो. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येत नाही पुढे जाऊन की कमी झालं वजन, कमी रिवर्स आले हे गोष्टी. कारण आपल्याला 1-1 किलोचा किंवा 100-100 ग्रॅमचं महत्वाचं असतं. कारण आपल्या शेवटी FCR द्यायचा असतो. FCR चांगला निघला, पेमेंट चांगलं निघलं तर आपण प्रॉफिटमध्ये असतो. तर हा काटा आहे. तर तुम्ही बघू शकता हा जो ऑनलाईन चालू होणार आहे, आता आपण चालू करत नाही कारण आपल्याला असं दाखवता येणार नाही की कारण ते ऑनलाईन आहे, ऑफलाईन नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण सिस्टम बसून घेतलेलं आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला आणि सांगत चला की मला कशा पद्धतीने तुम्हाला माहिती पाहिजे वगैरे. तर आपण काट्याची माहिती सांगितलेली आणि इतर पण गोष्टी आपण सांगितलेल्या आहे की कशा पद्धतीने लिफ्टिंग होती. पुढं व्हिडिओ टाकून त्याचे बघत चला. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.